तर लाईक करा, शेअर करा आमचा फेसबुक पेज आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल. नमस्कार, दैनिक प्रभातमध्ये आपले स्वागत आहे. मी संदीप कापडे. आज आपण पुण्यात संगमवाडी चौकात आहे. या ठिकाणी अनेक पालख्यांचं आज आगमन होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आगमन होत आहे. याच पालख्यांमध्ये एक अवलिया संत गाडगेबाबा महाराजांचं रूप घेऊन स्वच्छतेचा संदेश या रॅलीमध्ये देत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. बाबा, काय आपलं नाव आहे आणि गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला. मी फुलचंद नागटिळक, मुक्काम पोस्ट खैराव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी शेतकरी आहे. शेतीची मशागत करत करत आम्ही आता या वारीमध्ये मानवी मनाची मशागत करायसाठी आलेलो आहे. कारण गाडगेबाबांनी रस्ते स्वच्छ केले, मन स्वच्छ केली, तसं आता ह्या वारीमध्ये निर्मल वारी, हरित वारी, स्वच्छ वारी आहे. आणि हे करत असताना या वारीमध्ये राहून लोकांमध्ये जनजागृती करावी. कारण नजर वाचा मन स्वच्छ करत करत आपल्या हाताने शुद्ध कर्म करा. एकट्याने तर सर्वांनी मिळून केलं पाहिजे. आणि दुसरं, जय हरी म्हणत आम्ही चाललोय पंढरी. आणि कितीही केलं तरी कमी पडतं आहे संसारी. आणि बघता बघता ही सर्व जातेही जवानी, पंढरीची वारी करू नका हो म्हातारपणी. जर वारी खरेदी करायची असेल तर तरुणी सहभागी झाले पाहिजे. कारण हा तरुणांचा देश आहे, तो निर्व्यसनी राहायला पाहिजे. कारण हे गाडगं मातीचं आहे, जर ठेवलं तर ते पिढ्यांना राहू शकतं पण आपला देह राहू शकत नाही. म्हणून खाऊन गुटखा आनंद मिळतो, लटका कर्करोग होणं संसार होतो फटका. झाला गुटखा बंदी, मावा खाऊन होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, भोगावं लागेल कर्माचा भोग, खेळ नकोस कधी र मटका, संसारावरील कायमचाच फटका. म्हणून ज्या आईबापानी आपल्याला जन्म दिला त्या आईबापाला आपण चांगलं सांभाळा पाहिजे, त्याला समाधान दिलं पाहिजे. जर तुम्ही वारीमध्ये अन्नदान करत असाल, एखादंच करत असाल, वारी करत असाल, पण आईबापाला जर तुम्ही समजत नसाल, त्याला नीट बोलत नसाल, तर तुम्हाला मूर्तीचं दर्शन मिळेल पण खऱ्या विठ्ठलाचं दर्शन मिळणार नाही, खऱ्या परमेश्वर दर्शन मिळणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे आपण? पुंडलिका बरी केली तू करणी, पावन झाली भारत धरणी, तू केलीस आईबापाची मनोभावे सेवा, तुझ्या भेटीसाठी अवतार घ्यावा लागला देवा. असे झाले निर्माण पंढरपुर, दहाही दिशातून वाहतो आता भक्तीचा महापुर, भक्तीचा वाहतोय महापुर. पण ह्या महापुरातून प्रत्येक माणसाची एक आस आहे, जय हरी बरसाव्या सरीवर सरी, चिंब भिजावा वारकरी, वारकऱ्याचे होई बक्कळ तारंबळ, दूर व्हावा दुष्काळ, अशी भाग्यवान घडावी पंढरीची वारी, बरसाव्या सरीवर सरी, सुखी व्हावा आमचा शेतकरी, सुखी व्हावा शेतकरी. म्हणून या वारीतून आम्ही कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी, विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, दृढांतरीचा भक्ती भाव, जनमानसात पाहतो देव, सत्य कर्म माझी पूजा, राब राबणी संसारी, विठ्ठल भक्ती तरमती नर नारी, विठ्ठल कृपेचा प्रसाद, आणि जन्मोन्जन्मी सेवा घडावी याची मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तू जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं बोलणं देवासंग होतं, मग तुमचं आमचं का होत नाही? कारण आपलं लक्ष असतं देवाजवळ जातो, आपण ऊन वारा पावसन करतो आणि देवाच्या मंदिरात गेलं, गाभाऱ्यात गेलं की आपलं लक्ष चिपलीकडे असतं, आपलं लक्ष संसाराकडे असतं. म्हणून आपण महाराजांना मी विचारलं, महाराज तुम्ही वारीला जाता, वारीने जाऊन आला तर तुमचं बोलणं काय झालं? तुम्ही असं आम्ही पाय घेतो लगीन लगीन जातो, तुमचं बोलणं काय झालं असेल एकांतामध्ये? तर विश्वरूपानं दर्शन दिलेलं महाराजांना, तर महाराजांचे काय शब्द आहेत तुकाराम महाराजांचे? काय सांगू माझ्या विठ्ठलाचा बोलो, काय सांगू माझ्या विठ्ठलाचा बोलो, त्याच्या बोलण्याने काले माझ्या जन्माचे मुलं, भक्ती नसावी वर पांगी, आचरण नसावं ढोंगी, आणि सत्य टिकून आहे युगानुगी, हा अंतरीचा बोल अंतकरणी करून ठेवा खोल, तारुण्यामध्ये ढळू देऊ नका तोल, आणि म्हातारपणीच कळले आपल्या आयुष्याचे मुलं. म्हणून आम्हाला माणसामध्ये देव भेटतो आम्हाला. आम्ही मूर्तीपूजा करत नाही, आम्ही माणसाच्या मनाची पूजा करतो. आणि एवढंच नाही तर यातून तुम्हाला ह्या वारीतून काय मिळावं? जिसने मुझे बुलाया है उसके लिए मैं जा रहा हूँ, तोड़ना है मुझे माया मोह का बंधन, जिसने मेरा किया है रक्षण, जिसके आप करते हो याद वह है सामने खड़ा, विश्व ब्रह्मांड बना ज्ञान है बड़ा, जिसके है श्रद्धा और विश्वास उनको मिलते बढ़ती भक्ति और शक्ति, जिनको मिला आत्मज्ञान और दिव्य दृष्टि, जिसने सोचा है मानव जन्म का हित, वो भगवान के पास करता है बातचीत, वो भगवान के पास करता है बातचीत. असंच तुमचं बोलणं व्हावं म्हणून प्रभात दैनिक प्रभातनं जो लाईव मीडियाच्या वतीनं आपल्या टीव्हीच्या माध्यमातून आपल्या रसिक मायबापाचा भक्तगणाचा संवाद व्हावा यासाठी जो केलेला अट्टहास, त्यासाठी मी दैनिक
प्रभातला लाख लाख शुभे देतो आणि सर्व भक्तांनाही धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद बाबा धन्यवाद. आपण आणखी अपडेट जाणून घेऊयात. धन्यवाद.